नमस्कार, मी सुवर्णा जोशी। महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये सचिन वाजे संदर्भातले सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। सचिन वाजेला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। सचिन वाजेला भिवंडीतल्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। 100 कोटींचं वसुली प्रकरण, त्यात झालेली सचिन वाजेला अटक। या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या सचिन वाजे चर्चेत आहे। सचिन वाजे यांची तब्येत बरी नसल्यानं त्याला भिवंडी तालुक्यातील काल्हेर इथल्या SS हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या सचिन वाजेवर उपचार सुरू आहेत। हॉस्पिटलमध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त ठेवला गेला आहे। सचिन वाजे याची काही दिवसांपूर्वी JJ रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती, त्याच्यावर बायपास करण्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं। मात्र वाजे याचं घर साकेत इथं असल्यानं त्याच्यावर बायपास करण्यासाठी काल्हेर इथल्या SS हॉस्पिटल निवडलं गेलं अशी सूत्रांची माहिती आहे। भिवंडीतल्या काल्हेर हॉस्पिटलमध्ये सचिन वाजेवर उपचार सुरू आहेत, रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। साकेतमध्ये सचिन वाजेचं घर असल्याने जवळ पडावं याकरता काल्हेर इथं दाखल करण्यात आलेलं आहे। काल्हेर या रुग्णालयामध्ये पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला गेला। आमचे प्रतिनिधी रवी शिंदे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। रवी, हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय का, कधी दाखल करण्यात आलंय, आत्ताचं काय अपडेट? अच्छा, आज तरी दुपारच्या सुमारास त्या सचिन वाजे यांना भिवंडी तालुक्यातील SS हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। महत्वाची बाब म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यातही आलेला आहे एवढी माहिती समजते। आता सचिन वाजेवरती उपचार सुद्धा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समजते। आता त्यानंतर रवी काय उपचार केले जाणार आहेत, कारण या आधी एकदा रुग्णालयात तपासणी करण्यात आलेली होती तेव्हा त्यांना म्हणजे सचिन वाजेला बायपासची गरज आहे असं कळलं होतं, तर त्या अनुषंगाने काही माहिती मिळती आहे का? असे असे हॉस्पिटलमधील काही सूत्रांची अशी माहिती आहे की काही दिवसापूर्वीच सचिन वाजे यांच्यावरती JJ हॉस्पिटलमध्ये काही तपासणी केली असतात, त्यांना बायपास करण्याची आवश्यकता होती। त्यानंतर मुंबईमधील एक हॉस्पिटल निवडलं होतं, मात्र सचिन वाजे यांचं घर साकेतमध्ये असल्यामुळे तिथून काल्हेर हे जवळ असल्यामुळेच त्यांनी हे SS काल्हेरमधील SS हॉस्पिटल निवडल्याची माहिती जी आहे ते हॉस्पिटलमध्ये एका सूत्रांनी सांगितलेली आहे। सुवर्णा, नक्की रवी धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी रवी शिंदे आपल्याला माहिती देत होते। आज दुपारच्या सुमारास SS हॉस्पिटलमध्ये, काल्हेरच्या SS हॉस्पिटलमध्ये सचिन वाजेला दाखल करण्यात आलेलं आहे। भिवंडीचं हे SS काल्हेर रुग्णालय आहे जिथे दाखल करण्यात आलं आहे। साकेत तिथून जवळ असल्याकारणानं या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया केली जाणार आहे, ती नक्की बायपास आहे का, या संदर्भातलं अधिकृत वृत्त आपल्यापर्यंत पोहोचायचे। पण JJ रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार झालेले होते, त्यांची तपासणी झालेली होती, तिथे त्यांना बायपास करण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिलेल्या होत्या। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता आपल्या संपर्कात आलेले आहेत। अजित, काय सविस्तर अधिकृत अपडेट कळतं आहे? आज दुपारी SS काल्हेर रुग्णालयामध्ये सचिन वाजेला दाखल करण्यात आलेलं आहे, तिथे एनजिओप्लास्टी होणार आहे का बायपास होणार आहे, काही कळतंय का, आणि काय अपडेट सगळे? सुवर्ण, नेमकं सचिन वाजेवरती काय होणार आहे याच्याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाहीये। कारण का, जर आपण पाहिलं तर सचिन वाजे याने न्यायालयामध्ये दाद मागितली होती की मला माझ्या शरीरामध्ये 5 ब्लॉकेज आहेत, हे ब्लॉकेज जे आहे ते काढण्याकरता मला हॉस्पिटलमध्ये दाखल होणं गरजेचं आहे आणि त्याकरता मला परवानगी द्यावी। म्हणून त्यांनी मुंबईच्या 5 हॉस्पिटलच्या मुंबई 2-3 हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलची त्यांनी लिस्ट दिली होती, पण त्याला मुंबईच्या हॉस्पिटल न नेता भिवंडीतलं हे जे हॉस्पिटल त्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे। म्हणजे NIA आणि या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या काळजी घेत आहेत आणि सगळ्या काळजी घेऊनच या ठिकाणी ज्या पद्धतीनं सचिन वाजे याला आता उपचाराची गरज आहे त्याचं म्हणणं आहे। न्यायालयामध्ये आज मागितली 5 ब्लॉकेज होते, 5 पैकी 3 काढणं गरजेचं आहे। मुंबईतलं कोकिळाबेन असेल, सुरण हॉस्पिटल असेल, विविध हॉस्पिटलची मागणी केली होती, पण आताच्या घडीला त्याला भिवंडी नेलेलं आहे, तिथे पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे, मोठ्या प्रमाणात पोलीस ठेवण्यात आलेले आहेत। एक अजित सूर बरोबर एक सूर अजित असा उमटतोय की साकेतला घर आहे आणि साकेत पासून हे SS हॉस्पिटल जवळ आहे म्हणून इथे दाखल केलंय। पण अजित, तू सविस्तर सांगू शकशील की ज्या यंत्रणेच्या
ताब्यात आहे सचिन वाझे ती हा निर्णय घेते का घरातले निर्णय घेतात की कुठल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं? कारण आपला ठरलेला असा एक डॉक्टर असतो किंवा सर्जन असतो त्याच्याकडेच जाणं प्रिफर केलं जातं. तर सचिन वाझे संदर्भात किंवा त्याच्या ऍडमिशन संदर्भात काय सांगशील मग तू? सुवर्णा, खरं तर आपण जे पाहतो की जर तुम्ही म्हणत असाल की साकेत पासून घर जवळ आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत, तर सरकारी हे सगळं काम आहे आणि सरकारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये आपण जर पाहिलं तर कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलं जाऊ शकतं, कोणत्या हॉस्पिटलमध्ये सुविधा आहेत, सुरक्षा दृष्टीने कुठलं हॉस्पिटल महत्वाचं आहे, कुठे जास्त सुरक्षा मिळू शकेल, या सगळ्या गोष्टींची पाहणी केल्यानंतर आणि सचिन वाझेचं प्रकरण जे आहे कारमायकल रोडवरचे हे खूप मोठं प्रकरण आहे. याच्यामध्ये असंख्य पटपोट लोकांची याच्यामध्ये नावं आलेली आहेत आणि यामुळे या प्रकरणामध्ये सरकारी यंत्रणा ज्या आहेत किंवा तपास यंत्रणा ज्या आहेत ते कोणत्याही पद्धतीनं हलगर्जीपणा करणार नाहीत किंवा कोणत्याही पद्धतीनं इथं ढील देणार नाही किंवा सवलत देणार नाहीत. त्यामुळे जर सचिन वाझेला या हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं असेल तर नक्कीच या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवर विचारणा झाली असेल, वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी संपूर्णपणे माहिती घेण्यात आली असेल, त्यानंतर सचिन वाझेला इथे ट्रान्सफर करण्यात आलं असेल. नक्की अजित, तुर्तास धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. अधिक अपडेट आम्ही आपल्याकडनं घेत राहू. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक सुरू झालेली आहे. या बैठकी संदर्भात आपण आत्ता माहिती घेणार आहोत. गेल्या एक तासापासून बैठक सुरू झालेली आहे. राज्यातील घडामोडींवर या बैठकीत चर्चा सुरू आहे. भाजपचं आंदोलन ज्याच्यावर या बैठकीत चर्चा होतीये. सुभाष देसाई, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित आहेत अशी माहिती मिळते आहे. मवियाच्या समन्वय समितीची बैठक आहे. तीन पक्षाचं हे सरकार आहे, यात समन्वय राहावा यासाठी मविया समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि एक तासापासून तिची बैठक सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर तीन पक्षांची मतं काय आहेत, रणनीती पुढची काय असायला पाहिजे, त्यावरची उत्तरं प्रसारमाध्यमांपर्यंत काय पोहोचली पाहिजेत, अशा सगळ्या अनुषंगाने कदाचित या समन्वय समितीमध्ये चर्चा होत असणार आहे. भाजपचा आक्रमकपणा असेल किंवा वेगवेगळ्या मंत्र्यांवर होत असलेली ईडीची कारवाई असेल किंवा या अनुषंगाने महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडी असतील, या सगळ्या संदर्भात मवियाच्या या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा होते आहे. केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टीका केली. केवळ बोंबलून आशीर्वाद मिळत नाही, त्यासाठी कामं करावी लागतात असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंचं नाव न घेता लगावला. दुर्दैवाने काय झालेलं आहे आपल्या या देशात, ही टक्केवारी 80%, 20% सोडा, जनता जगली काय, त्यांचे प्राण गेले काय, आम्हाला मात्र 100% राजकारण करायचंय. समोर करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका हा व्यक्त केला जात असताना सुद्धा आम्हाला यात्रा काढायच्या आहेत. आम्हाला नवीन काही या सोयी सुविधा जनतेसाठी करायच्या नाही आहेत, पण त्यांचे जीव कदाचित धोक्यात येऊ शकतील असे सभा समारंभ करायचे का? तर आम्हाला जनतेचे आशीर्वाद पाहिजेत. कशाला आशीर्वाद, जीव धोक्यात घालायला जनतेचे? मवियाच्या समन्वय समितीची बैठक सुरू आहे, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. पण त्याआधी उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया होती जनआशीर्वाद यात्रेसंदर्भात सुद्धा, सध्या काय काय घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत त्या संदर्भात सुद्धा, कामातून आशीर्वाद मिळतात, नुसते बोंबलून आशीर्वाद मिळत नाही, आणि जी सहुलियत तुम्ही मागता आहात ती जनतेचा जीव धोक्यात घालणारी आहे अशी टीका सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलेली. आणि त्यानंतर सध्याची अपडेट अशी आहे की मविया समन्वय समितीची बैठक सुरू झालेली आहे. एक तासापासून ही बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाचे महत्वाचे नेते मंत्री उपस्थित आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. महसूल मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होऊ शकते. मग ती भाजपची आक्रमकता असो, वेगवेगळी आंदोलनं असो, भाजपनं मंदिरं खुली करण्यासंदर्भातली जी मागणी केलेली आहे किंवा वेगवेगळ्या मागण्या ज्या जोर धरता आहेत त्यासाठी आंदोलनं होत आहेत त्याच्याविषयीचा विषय असो, किंवा
ईडीकडून होणाऱ्या कारवायांसंदर्भातला विषय असो या सगळ्याच विषयी त्या त्या पक्षाच्या मतांना जाणून घेतलं जाईल या समन्वय समितीमार्फत किंवा या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होईल. महाविकास आघाडीची समन्वय समिती याकरता स्थापन करण्यात आली कारण तीन पक्षांचं सरकार आहे. या तीन पक्षांमध्ये सातत्यानं वेगवेगळ्या मुद्द्यांवर समन्वय राहावा याकरता दर काही महिन्यांनी ही बैठक आयोजित करण्यात येते. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. प्रफुल्ल, समन्वय समितीची ही बैठक आहे, तीन पक्षांमध्ये समन्वय राहावा याकरता ही समन्वय समिती काम करत असते, त्यामुळे या समितीची काही काही दिवसांनी किंवा महिन्यांनी बैठक होत असते. आजच्या या बैठकीविषयी आपण काय अपडेट द्याल? सुवर्णा, आजची बैठक जी आहे ती 3 ते 4 गोष्टींसाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यामार्फत आपल्याला निधी मिळत नाही अशी खंत जी आहे ती काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेसचे अनेक मंत्री आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या देखील काही नेत्यांनी लावली होती. त्यानंतर ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती परिस्थिती निवळण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळते. कारण निधीचं असमान वाटप होऊ नये ही मागणी सर्वच पक्षांची राहिलेली आहे आणि त्यामुळेच ही बैठक बोलावण्यात आली होती. आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून महामंडळांचं वाटप देखील अजून होऊ शकलेलं नाही, अनेक महत्वाची महामंडळांवर एकमत देखील झालेलं नाही, त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये भाजप आणि त्याचबरोबर मनसेच्या वतीनं वेगवेगळे आंदोलनं उभी केली जातात, प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं केलं जातं, अशा वेळेस काही ठोस भूमिका घ्यावी का याची देखील चर्चा जी आहे ते या समन्वय समितीमध्ये होण्याची शक्यता. प्रफुल्ल, अजून एक विषय आहे, वेगवेगळ्या मंत्र्यांवर किंवा नेत्यांवर, राष्ट्रवादी असो शिवसेना असो, यांच्यावर ईडीच्या कारवाई किंवा वेगवेगळ्या यंत्रणांच्या कारवाया होत आहेत. म्हणजे जसं भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र आहे, तसं केंद्रातलं सरकार विरुद्ध राज्यातलं सरकार असं पण चित्र आहे, यावर चर्चा होऊ शकते? नक्कीच, आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे आहेत त्यांची देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये ईडीची चौकशी लावली गेलेली आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते जे आहेत अनिल परब असतील, त्याचबरोबर भावना गवळी असतील, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख असतील, अशा वेगवेगळ्या नेत्यांच्या मागे ईडीची कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि त्याच्याविषयी देखील चिंता जी आहे ती या तिन्ही पक्षांच्या वतीनं या ठिकाणी बैठकीत व्यक्त केली जाईल. अजून किती वेळ बैठक सुरू राहू शकते? कारण असं कळतंय की 1 सव्वा तासापासून ही चर्चा सुरू आहे. सुवर्णा, साधारण एक तासापासून ही संपूर्ण चर्चा जी आहे ती या ठिकाणी तिन्ही पक्षांमध्ये होते. तिन्ही पक्षांचे जे नेते आहेत, म्हणजे आपण राष्ट्रवादीकडनं अजित पवार, जयंत पाटील, त्याचबरोबर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि शिवसेनेकडून सुभाष देसाई यांची ही बैठक चालली. साधारण एक तास या बैठकीला झालेला आहे आणि आणखी अर्धा तास बैठक जी ही चालणार आहे. कारण या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची देखील या ठिकाणी बैठक आहे. नक्की प्रफुल्ल, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. बातमी नागपुरातून. नागपुरामध्ये चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका केलेली आहे. मुख्यमंत्री जनआशीर्वाद यात्रेवर काहीही बोलू शकतात. कोकणात जनआशीर्वाद यात्रेला प्रतिसाद मिळाला त्यामुळे त्यांना याची दखल घ्यावी लागली असल्याचं ते म्हणत आहेत. शिवसेना ही हिंदुत्ववादी होती, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिलेली नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांना त्या जनआशीर्वाद यात्रेबद्दल इतकं किरकोळीत बोलायचं असेल तर त्यांनी त्याची दखल घ्यायची आवश्यकता नव्हती ना. ज्या प्रकाराने मुंबईत आणि त्याच्या कितीतरी पटीने कोकणात प्रतिसाद मिळाला आहे आणि कोकण हा शिवसेनेचा एका अर्थाने प्राण आहे, बालेकिल्ला आहे, त्या ते बालेकिल्ले आता ढासळत चालले. बघतरा नजीकच्या निवडणुकीमध्ये आत्ताच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3/4 गावामध्ये BJP ग्रामपंचायती आहेत. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्याची BJP ताब्यात आहे. यातून ते काही बोलू शकतात, त्याला काय वाटतं की महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्याने शिवसेना हिंदुत्ववादी होती, त्याच्याशी जबाबदारीने म्हणतो होती. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिली नाही. कारण ती राहिली असती तर टिपू सुलतानांची जयंती नसती गेली ना आणि उर्दूमध्ये कॅलेंडर काढत बसले नसते. किंवा ते करायलाही अडचण नाही, समजा
टिपू सुलतानाच्या बाबतीत समर्थन होऊ शकत नाही. उर्दूमध्ये कॅलेंडर काढायला अडचण नाही, पण म्हणून तुम्ही कसे आम्ही अँटी हिंदू आहोत आणि कसे आम्ही प्रो अल्पसंख्याक आहोत हे जे दोन बरोबरच्या पक्षांना खुश करण्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न चालला आहे की जेणेकरून सत्ता टिकेल, हे हास्यास्पद आहे आणि सर्वसामान्य माणूस निवडणुकीची वाट बघतो. सत्तेला झुकवण्याची ताकद ओबीसींमध्ये असल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलं. भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष झाल्यानं मंत्री झाल्याचंही त्यांनी सोलापूरमध्ये ओबीसी मेळाव्यात सांगितलं. कोणत्याही पक्षावर टीका करून ओबीसी आरक्षणाचा विषय सुटणार नाही, मात्र इतर कोणत्याही गटाला आमच्यातून आरक्षणाचा वाटा मिळणार नाही असा इशारा त्यांनी दिला. पाहिजे ते होऊ दे, आम्हाला नको असं विजय वडेट्टीवार म्हणाले. आम्हाला आता मागून मिळत नाही, सत्ता सोडून द्या. किती दिवसाची आमची मंत्री पद काही परमानंट आहे? आमच्या बापाचं आहे, जमलं म्हणून जमलं. ते तुमच्या झालं भांडण म्हणून आमचं पाहुल. अरे सत्ता काय आहे? सत्ता आती जाती आहे. सत्ता को झुकाने की ताकत ओबीसी आणि बीजेपीमध्ये ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी तुम्ही देणेकरांच्या भूमिकेत असाल. आज हे मागणाऱ्याच्या भूमिकेत हमको दे दो बाबा, हे दे बाबा, ते दे बाबा. तुमच्या दरवाजा आणून दिलं पाहिजे. आणि कोणत्याही दिल्लीचं सरकार, महाराष्ट्राचं सरकार, तुम्ही आले, तुम्ही मागितलं, अजिबात नाही. तो तुमच्या दरवाजात आला. हात जोडून विनंती करतो आमच्या सगळ्यांना, माझ्या राज्यातील मोठ्या लोकांना, बाबा हे आम्ही अनेक वर्षापासून आमची स्थिती वाईट आहे, अजूनही आम्हाला हक्काचं घर नाही, राजकीय आरक्षण तर दूरच आहे, म्हणून तुम्ही तुम्हाला स्वतंत्र काय मिळत ते घ्या, पण तुम्हाला विनंती आहे की आमच्याकडचं काही मागू नका रे बाबा. हात जोडून तुम्हाला विनंती आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय भाजप रस्त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असं प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुद्धा, ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी होऊ देणार नाही. या आणि अशा काही महत्वाच्या घडामोडींवर आपली नजर असेल, मात्र एक छोटासा ब्रेक घेण्याकरता बुलेटिनमध्ये थांबतो. लगेच भेटू, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये स्वागत पुन्हा एकदा. महाराष्ट्र पोलीस महासंचालकांसाठी नावं निश्चित करण्याकरता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निवड समितीची नवी दिल्लीमध्ये सध्या बैठक सुरू झालेली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे या बैठकीमध्ये सहभागी आहेत. गेल्या 4.5 महिन्यांपासून महाराष्ट्र पोलीस दलाची धुरा सांभाळणाऱ्या संजय पांडे यांचे पोलीस महासंचालक पदाबाबतचं भवितव्य आज निश्चित होईल. सीबीआयचे संचालक असलेल्या सुबोध जयस्वाल यांनी महाराष्ट्र पोलीस प्रमुख पद सोडल्यानंतर 8 महिन्यांनी ही बैठक होते आहे. पोलीस महासंचालक पदासंदर्भात ही बैठक होते. पोलीस महासंचालकांसाठीची ही बैठक आहे. नवी दिल्लीमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे. दिल्लीत यूपीएससीची ही बैठक आहे. आमचं प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारा. नवी दिल्लीतून आपल्यावर दूरध्वनीवरून ते जोडले गेलेले आहेत. प्रशांत, या बैठकीसंदर्भात काय अपडेट आणि आज काही महत्वाचा विषय आहे, भवितव्य ठरतील काही या बैठकीतल्या निर्णयांवरून, त्याविषयी काय सांगाल? राज्याचे महापोलीस संचालक जयस्वाल यांची बदली केल्यानंतर त्यानंतर त्यांच्या जागेवरती नवीन नियुक्ती असावी यासाठी केंद्र राज्य सरकारच्या वतीने प्रस्तावित नावे हे यूपीएससीकडे पाठवण्यात येतील. त्यापैकी 3 नावांवरती आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे दिल्ली झालेले आहे आणि यूपीएससीमध्ये एक अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीच्या नंतर होऊ शकतं की राज्याचे पोलीस महासंचालक कोण होते या संदर्भात 3 नावांवरती अंतिम निर्णय येतो आहे. त्यानंतर हे जे ठरलं आहे 3 नावांचं हे राज्य सरकारला पाठवता येईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि इतरही महत्वाचे मंत्री या संदर्भात निर्णय घेतील. शक्यता उठली जात आहे. पण ज्या पद्धतीनं पांडे यांची गेल्यावेळी नियुक्ती रखडली होती ती यावेळेस पुन्हा नियुक्ती रखडू नये यासाठी
आजच्या बैठकीतले सीताराम कुंटे पोहोचलेले आहेत. आगामी होऊ शकतं काही दिवसांमध्ये या सगळ्या स्पष्टपणे कळेल आपल्याला की कोण राज्याचे पोलीस पाहणी करत असतील. नक्की प्रशांत, पुन्हा एकदा सांगाल की या बैठकीला सीताराम कुंटे यांच्या सोबतच कोण कोण उपस्थित आहेत आणि काय महत्वाचे निर्णय होतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. मग संजय पांडे असतील, सुबोध जयस्वाल असतील, या सगळ्यांच्याच संदर्भातले महत्वाचं म्हणजे सुबोध जयस्वाल यांची प्रतिनियुक्ती केंद्रात झाल्यानंतर त्यांना सीआरपीएफचा निधी बनवण्यात येतो. सीआरपीएफचं पोलीस महासंचालक पोलीस महासंचालक म्हणजे त्यांना सीआरपीएफची संचालक महासंचालक सीआरपीएफची आणि त्यानंतर सुबोध बांडू हे नवीन पोलीस महासंचालक असतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. ती पण त्यांच्या कार्यकाळ बघता आणि त्यांच्या कार्यकाळच्या आधारावरती तो निर्णय होऊ शकला होता. त्याचमुळे या संदर्भात निर्णय घेण्याकरता आजची अत्यंत महत्वाची बैठक राजधानी दिल्लीच्या यूपीएससी कार्यालयामध्ये आहे आणि त्यावेळी सीताराम कुंटे हे जे राज्याचे मुख्य सचिव आहेत ते उपस्थित आहे. याशिवाय यूपीएससीचे जे चेअरमन आहेत ते देखील उपस्थित या बैठकीत आहे. नक्की नक्की प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल. पोलीस महासंचालकांसाठीची ही बैठक आहे, सीताराम कुंटे या बैठकीला उपस्थित आहेत. आपल्याला काही वेळामध्येच या संदर्भातले पुढचे अपडेट्स कळतील. बेळगाव महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये MIM कडून कोरोनाच्या नियमांना हरताळ फासली गेल्याचं बघायला मिळत आहे. निवडणूक प्रचारासाठी असादुद्दीन ओवेसी बेळगावमध्ये दाखल झाले. प्रचारासाठी शेकडोंची गर्दी जमवण्यात आली. कोरोनाचा धोका असतानाही MIM कडून बेजबाबदार वर्तन बघायला मिळत आहे. नियमांचा भंग केल्याप्रकरणी 300 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये MIMने त्यांचे उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत. त्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रचार केला जातोय. पण प्रचारात कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष झालं त्यामुळे संसर्गाचा धोका नक्कीच वाढलाय. आमचे प्रतिनिधी संदीप राजकोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. संदीप, ही दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये. घसा फोडून फोडून सगळं राज्य ओरडतंय की सोशल डिस्टन्सिंग पाळा, पण असादुद्दीन ओवेसींना पाहण्यासाठी, बोलण्यासाठी, त्यांच्याशी त्यांना हात लावण्यासाठी किंवा हस्तांदोलन करण्यासाठी ही गर्दी आपल्याला दिसते. संदीप, ज्याप्रमाणे सुवर्ण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये चित्र दिसते तसंच ही सीमा भागातल्या बेळगाव जिल्ह्यातलं चित्र म्हणावं लागेल. येत्या शुक्रवारी म्हणजे 3 तारखेला बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समिती ही जी मराठी भाषिकांची संघटना आहे त्यांच्यासोबतच राष्ट्रीय पक्ष देखील या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. भाजप काँग्रेस या दोन्ही मोठ्या पक्षांसोबतच MIMचे काही उमेदवार हे बेळगाव महापालिकेच्या प्रभागामध्ये उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्या प्रचारासाठी, उमेदवारांच्या प्रचारासाठी MIMचे प्रमुख आपल्याला माहित आहे आणि खासदार असादुद्दीन ओवेसी हे बेळगावमध्ये आले होते आणि त्यानंतर आपण ही गर्दी पाहतोय. अनेकांच्या तोंडावर मास्क नाहीत, सोशल डिस्टन्सिंग नसता पूर्णपणे फज्जा त्या ठिकाणी उडवलेला आहे आणि त्यांना पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत हस्तांदोलन करण्यासाठी बेळगावमधल्या अनेक युवकांनी, म्हणजे जवळपास 100 युवक त्या ठिकाणी दाखल झाले होते. पोलीस देखील त्यांच्यासमोर हतबोल होते आणि त्यानंतर त्याचा परिणाम असा झालाय, जवळपास 300 जणांवर, म्हणजे जी रॅली आयोजित करण्यात आली होती त्यातल्या आयोजकांसह एकूण 300 जणांवर बेळगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, त्यांना बजावण्यात आले आहेत. अजूनपर्यंत ताब्यात मात्र कुणालाही घेण्यात आलेलं नाही, पण अनेक ठिकाणी निवडणुकीचा काळ असतानाही सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाची नियमावली पाळली जात असताना ओवेसींच्या दौऱ्यात मात्र ही नियमावली पाहायला मिळाली नाही. संदीप, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. फार गंभीर हा प्रकार आहे कारण कोरोनाची परिस्थिती अतिगंभीर होऊ शकते, तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे, दुसरी लाट आत्ता कुठे ओसरली आहे असं असताना ही चित्र खरोखर धक्कादायक आहेत, भूषणावह नाहीत. मेहनत, जिद्द आणि चिकाटी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कोणतंही यश मिळवलं जाऊ शकतं. कोल्हापुरातल्या एका रिक्षाचालकाच्या मुलीनं मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवलंय. संगणक शास्त्रातील तिची गुणवत्ता पाहून मल्टीनॅशनल कंपनीत अमृता कारंडे हिला तब्बल 41 लाख रुपयांची खास प्री प्लेसमेंट ऑफर देण्यात आली आहे. तिच्या या यशाचं अनेक स्तरातून कौतुक होत आहे. KIT अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या संगणकशास्त्र विभागात अमृता शिकते आहे. ॲडॉप कंपनीमध्ये अमृताची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनियर म्हणून निवड झाली आहे. इंटर्नशिप ऑफर केली होती 2 महिन्यांसाठीची आणि या इंटर्नशिपच्या सिलेक्शनसाठी त्यांनी प्रामुख्याने विद्यार्थ्यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स प्लस कोडिंग अबिलिटी तसेच कोर सब्जेक्ट्सचं नॉलेज जसं की डेटा स्ट्रक्चर्स, डेटाबेस हे कसं आहे, प्लस विद्यार्थ्यांचं थिंकिंग स्किल्स काय आहेत यांच्यावर त्यांनी भर दिली होती. यातून
जे शॉर्टलिस्ट झाले होते त्यांना इंटर्नशिप ऑफर देण्यात आली होती. या इंटर्नशिपमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रोजेक्ट असाईन केला होता आणि या प्रोजेक्टच्या परफॉर्मन्सवरून नंतर मग प्री प्लेसमेंट ऑफर देण्यात आली. ॲडोबे कंपनीत संपूर्ण महाराष्ट्रात 41 लाखाचं पॅकेज मिळवून एक कोल्हापूरचं आणि महाराष्ट्राचं नाव रोशन केलेलं आहे. त्यात इंदुमती हायस्कूल, चाटे क्लास, विवेकानंद कॉलेज, KIT कॉलेज सर्व स्टाफनं सहकार्य केलं. तसेच यामग प्रमुख सूत्रधार पडद्यामागचा सूत्रधार आमच्या मिसेसनं मोठी जबाबदारी पार पडलेली आहे आणि असंच सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या आईवडिलांनी अशीच आपली मुलं पुढे न्यावीत. KIT दृष्टीनं, कोल्हापूरच्या दृष्टीनं आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक अभिमानास्पद बाब आहे. सर्वसामान्य कुटुंबातून येऊन एवढं मोठं यश वयाच्या 21व्या वर्षी मिळवणं हे निश्चितच अभिमानास्पद आहे. आणि KIT सर्व फॅकल्टी मेंबर्स, स्टाफ मेंबर्स ज्यांनी तिला मार्गदर्शन केलेलं आहे, सर्व विश्वस्त, त्या सर्वांचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो. आणि KIT शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना असंच दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण मिळावं त्यासाठी आम्ही इथून पुढेही सदैव प्रयत्नशील राहू. आमच्या कॉलेजची फायनल इयरची विद्यार्थिनी अमृता कारंडे तिनं ॲडोब या कंपनीमध्ये 41 लाखाचं पॅकेज मिळवून परमनंट प्लेसमेंट घेतलेली आहे. त्याबद्दल तिचं मनपूर्वक अभिनंदन. कॉलेजच्या इतिहासामधला हा एक सुवर्ण अक्षरानं लिहिल्यासारखा क्षण आहे आणि अतिशय सामान्य बॅकग्राऊंडमधून आलेल्या मुलीने एवढं उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या टीमकडून सुद्धा अमृताचं खूप खूप कौतुक. एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे आता आपण वळतोय. तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर झालेली आहे. या गंभीर परिस्थितीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यानं त्याची प्रतिक्रिया देताना एक वेगळंच वक्तव्य केलं. त्याच्या या वक्तव्यानं अनेक अफगाणी नागरिकांची मनं दुखावली गेलेली आहेत. आफ्रिदीनं तालिबान यांच्या बाजूनं बोलताना असं म्हटलंय की तालिबान यावेळी सकारात्मक पद्धतीनं समोर येत आहेत कारण त्यांनी महिलांना राजकारणात आणि नोकरीनिमित्त बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. तसंच अफगाणिस्तान क्रिकेटबद्दल शाहिद म्हणाला, तालिबान यावेळी क्रिकेटला पूर्ण पाठिंबा देत आहे. श्रीलंकेतील परिस्थितीमुळे तो दौरा रद्द झाला असला तरी तालिबान क्रिकेटला संपूर्ण पाठिंबा देत आहे असं आफ्रिदी म्हणाला. नो डाऊट तालिबान आयने इस वक्त और बड़े पॉजिटिव फ्रेम ऑफ माइंड के साथ आए हैं. ये चीज़ हमें पहले नजर नहीं आई. माशाल्लाह ये चीजें बड़ी जबरदस्त पॉजिटिविटी की तरफ नजर आ रही हैं. लेडीज को काम करने की इजाजत, पॉलिटिक्स में बाकी जॉब्स की तरफ उनको मतलब इजाजत है. एंड देन क्रिकेट को सपोर्ट कर रहे हैं. क्रिकेट सीरीज हो जाती लेकिन श्रीलंका में इमरान खान की कोविड की सिचुएशन ठीक नहीं थी जिसकी वजह से सीरीज नहीं हुई. तो मैं समझता हूँ कि तालिबान क्रिकेट को बहुत ज्यादा पसंद करते हैं. नो डाउट तालिबान आए हैं इस वक्त और बड़े पॉजिटिव फ्रेम ऑफ माइंड के साथ आए हैं. ये चीज हमें पहले नजर नहीं आई. माशाल्लाह ये चीजें बड़ी जबरदस्त पॉजिटिविटी की तरफ नजर आ रही हैं. लेडीज को काम करने की इजाजत, पॉलिटिक्स में बाकी जॉब्स की तरफ उनको मतलब इजाजत है. एंड देन क्रिकेट को सपोर्ट कर रहे हैं. क्रिकेट सीरीज हो जाती लेकिन श्रीलंका में इमरान खान की कोविड की सिचुएशन ठीक नहीं थी जिसकी वजह से सीरीज नहीं हुई. तो मैं समझता हूँ कि तालिबान क्रिकेट को बहुत ज्यादा पसंद करते हैं. एक छोटासा ब्रेक, महाराष्ट्राची खबर बात मध्ये काही क्षणात पुन्हा भेटूया.
बुलेटिनमध्ये स्वागत. दहीहंडी आणि त्याच्या अवतीभोवतीचं राजकारण आपण पाहणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठाण्यात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचं ऑनलाईन उद्घाटन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सध्या सुरू असलेल्या विरोधकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जोरदार टीका केली. कोरोनाच्या संकटातसुद्धा लोक यात्रा काढतात, दरम्यान आशीर्वाद कशाला जनतेचा जीव घेण्यासाठी का, असा सवाल त्यांनी केला. सध्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका समोर असताना दहीहंडीचा अट्टहास कशासाठी केला जातोय, असं सुद्धा त्यांनी विचारलं. तिकडे तिसऱ्या लाटेचा धोका पाहता केंद्राने पाठवलेल्या पत्राचं उदाहरण मुख्यमंत्र्यांनी दिलं. केंद्राने काळजी घेण्याचं पत्र पाठवलं आहे, त्यामुळे आंदोलन करायचे तर कोरोना विरोधात करा, ऑक्सिजन प्लान बनवण्याकरता आंदोलन करा, असा टोला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लगावला. हिंदू विरोधी सरकार असल्याचा आरोप भाजप आमदार राम कदमांनी केला, तर दहीहंडीवर आंदोलन करणाऱ्या भाजपला मुख्यमंत्र्यांनी फटकारलं. काय कारण, ठाकरे सरकारचा एवढा प्रखर हिंदू विरोध का, हा आमचा सवाल आहे. तांडव वेब सीरीज मध्ये देवी देवतांना शिव्या घातल्या गेल्या, ठाकरे सरकार खामोश. शर्गिल येऊन हिंदूंना सडकं म्हणून गेला, ठाकरे सरकार खामोश. रस्त्यावर हातात दगड घेऊन नारायण राणेसाहेबांच्या घरावर दगडफेक करताना कार्यकर्त्यांची गर्दी चालते, पण हिंदूंचा सण फक्त 5 लोक. 6वा आला तर कारवाई करा सरकारनं, फक्त आम्हाला 5 लोकांची परवानगी द्या, परंपरा खंडित होऊ देऊ नका आणि आमचा सण आम्हाला साजरा करू द्या, यांची मागणी आहे. म्हणजे आज जे आपल्याला म्हणतात ना की हिंदू विरोधी सरकार आहे, हिंदुत्व विरोधी सरकार आहे, यांच्या सरकारला हे सण चालतात आणि तेच चालत नाहीत, त्यांना मला ते केंद्राचं पत्र दाखवायचं आहे की त्याच्यात त्यांनी स्पेसिफिक म्हटलेलं आहे की दहीहंडी आणि गणेशोत्सव ह्या काळामध्ये दक्षता पाळा. मग आता हे कोणतं सरकार कोणत्या सणाविरुद्ध, कोणत्याही सणाविरुद्ध, कोणत्याही धर्माविरुद्ध हे सरकार नाही, आपण कोरोना विरुद्ध आहोत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की आंदोलन ज्यांना करण्याची खुमखुमी आहे त्यांनी आंदोलन कोरोना विरुद्ध करा. दहीहंडी सणावर लावलेल्या निर्बंधांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. इतर सगळ्या गोष्टी चालू शकतात, मात्र सणांवरच निर्बंध का, असा सवाल त्यांनी केला. तर कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नसताना रस्त्यावर उतरून कशाला धुडगूस घालताय, असा सवाल त्यांनी केला. दहीहंडीचा अट्टहास करण्यापेक्षा सकारात्मक गोष्टींसाठी आंदोलन करा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. तसं सध्या लॉकडाऊन आवडे सरकारला असं झालंय, आणि याच्यामध्ये हजारो कोटीची कामं वाजवली जात आहेत ज्याच्या विरोधात कोणी काही बोलायचं नाही. मग मोर्चे नाहीत, मग त्याच्यामध्ये सभा नाहीत, काही नाही, हे कुठच्याच गोष्टी होऊ नयेत. याच्यासाठी वारंवार ही दुसरी लाट, तिसरी लाट, चौथी लाट, हे सगळे प्रकरण आणली जात आहेत मुद्दामून. आणि सर्व गोष्टी चालूच आहेत की, म्हणजे आत्ता जे नारायण राणेंच्या विरोधात जे झालं, यांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत, बाकीचे सगळ्यांचे मेळावे सुरू आहेत. परवा दिवशी मला कळलं मला त्या भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला, तर ह्यांच्यासाठी मंदिरं उघडी आहेत, बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी सभा घ्यायच्या, मेळावे घ्यायचे, वाटेलल्या गोष्टी करायच्या, आम्ही दहीहंडी साजरी नाही करायची. कुठूनही गर्दी कमी झालेली तुम्हाला दिसते का? कुठेच काही गोष्टी कमी झालेल्या नाहीत, फक्त ह्या सणांवरतीच तुम्ही कसे काय येता. त्याच्यामुळे मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं होतं की जोरात तुम्ही दहीहंडी साजरी करा, जे होईल ते होईल. की काही जणांनी दहीहंडी साजरी केली हे करा, नाहीतर आम्ही अमुक करू. ठीक आहे, स्वातंत्र्य युद्ध नाहीये की कोरोनाचे नियम तोडून आम्ही करून दाखवलं, हे काय स्वातंत्र्य नाही मोठे मिळवलं. त्याच्यासाठी जर का तुम्ही काही आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा, पण कोरोनाचे जे काही नियम आपल्याला पाळावे लागतात हे नियम सरकारने का ठरवले. कोरोनाचा संसर्ग हा, मी पुन्हा सांगतो, हा काही सरकारी कार्यक्रम नाहीये की फुकट कोरोना वाटप, हा काही सरकारी कार्यक्रम नाहीये त्याला विरोध करायला. कोरोनामुळे यंदा दहीहंडी साजरी करता येणार नाही यावरून सरकार आणि मनसेमध्ये चांगलीच झुंपली. ठाण्याचे चांगलेच पडसाद उमटले. ठाण्यामध्ये या सगळ्याविषयी औचित्य साधून मनसैनिकांनी अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली. कुठे 3 थरांची तर कुठे 4 आणि 5 थर लावून मनसैनिकांचीच दहीहंडी फोडत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
ठाण्यातील वर्तकनगर इथल्या लक्ष्मी पार्क चौकात मनविसेचे जिल्हा प्रमुख संदीप पाचंगे आणि मनसैनिकांनी दहीहंडी लावून मानवी मनोरे लावून दहीहंडी फोडून मनसेचा झेंडा हातात घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तर ठाण्यातील नौपाडा इथल्या मनसेचं मुख्य कार्यालय इथं देखील मनसैनिकांनी दहीहंडी फोडली. अशा प्रकारे अनेक ठिकाणी दहीहंडी फोडून मनसेनं आपला सरकार विरोधातला निषेध नोंदवला. तर पोलिसांनी रात्रीच अनेक मनसैनिकांची धरपकड सुरू केल्यानं कार्यकर्त्यांची रात्रभर पळापळ सुरू होती. बंदी आदेश झुगारून मनसेनं ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव जो आहे तो साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ठाण्यामध्ये नवपाडा या भागात मनसेच्या वतीनं दहीहंडी जी आहे ती साजरी करण्यात आली आणि महिलांच्या वतीनं ही दहीहंडी जी आहे ती फोडण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळाली. मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी वारंवार भूमिका स्पष्ट केल्यावर देखील मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम होते. आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या संपूर्ण भागात आपल्याला पाहायला मिळते. मनसेचे जे जिल्हाध्यक्ष ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष आहे अविनाश जाधव यांचं हे कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेरच ही हंडी जी आहे ती या ठिकाणी बांधण्यात आली होती. पोलिसांनी ही दहीहंडी करू नये यासाठी आदेश देखील दिला होता. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील लावण्यात आलेला होता. पण पोलिसांना या ठिकाणी कुठलीही भूमिका जी आहे ती अजून घेतलेली नाही आहे. पण साधारणतः या संपूर्ण कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जाईल अशी भूमिका सध्या तरी पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी सांगितलं जात आहे. आपण पाहू शकतोय मोठ्या जल्लोषात दहीहंडीचा उत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पोलिसांचा आदेश देखील या ठिकाणी जुगारण्यात आला आहे आणि दहीहंडी जी आहे ती साजरी करण्यात आली. मुंबईमध्ये घाटकोपर असेल आणि ठाण्यामध्ये नौपाडा असेल या ठिकाणी मनसेच्या वतीनं जी आहे ती दहीहंडी जी आहे ती साजरी करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत अविनाश जाधव आपण त्यांना देखील विचारूया. साधारण दहीहंडी साजरी करण्यात आली काय भूमिका होती कारण पोलिसांनी मनाई केली होती. पोलिसांनी मनाई केलेली आहे आणि तुम्ही बघत असाल तर कालपासून अनेक जणांना कारवाई केलेली आहे. अटक केली होती आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव पासून सगळ्यांना त्यांना दुपारी सोडण्यात आलं. पण आमचा हा मराठी सण आम्ही साजरा केल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलं होतं. आमची अजून सुद्धा विनंती आहे सरकारला की उद्या सकाळीपर्यंत सगळी काळजी घेऊन दहीहंडी करायला परवानगी द्यावी. पण आपल्याच मराठी सणांवर बंधनं आहेत. वॅक्सिनेशन घेतल्यानंतर लोकलमध्ये प्रवास करायला परवानगी आहे, सगळीकडे परवानगी आहे, फक्त दहीहंडी करायला नाही. आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात ही दहीहंडी साजरी केलेली आहे आणि जमलं तर उद्या सुद्धा करू. आपण पाहतोय की कार्यकर्त्यांना आता धरपकड करण्याचं काम जे आहे ते पोलिसांनी या ठिकाणी सुरू केलं आहे. अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलीस जे आहेत ते या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्णपणे पोलिसांचा बंदी आदेश झुगारून या ठिकाणी दहीहंडी जी आहे ती साजरी करण्यात आली आणि आता पोलीस जे आहे ते पुढील कारवाई या ठिकाणी करत आहेत. वेळ जर्नलिस्ट संदीप पवारसा, प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. कोरोनाच्या काळात यावर्षी दहीहंडी साजरी करता येणार नसल्याचं सरकारनं सांगितलं तरी मनसेनं जन्माष्टमीचं औचित्य साधून अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली. कुठे 3 थराची, कुठे 5 थराची, कुठे 4 थराची मनसैनिकांनी दहीहंडी फोडली. सरकारविरोधात घोषणाबाजीसुद्धा झाली. मनसेकडून ठाणे, मुलुंड, भांडुप, मानखुर्द तसंच पनवेलमध्ये दहीहंडी साजरी करण्यात आली. गनिमी कावा करत पहाटे मनसेकडून सण साजरा झाला. मुलुंड आणि भांडुप इथलेही दृश्य आपण बघतोय. गनिमी कावा करत मनसैनिकांनी दहीहंडी साजरी केली. काही ठिकाणी 3 थर लावले गेले, काही ठिकाणी 4 किंवा 5 थर लावले गेले. मानखुर्द आणि पनवेल इथली दृश्य बघतोय आपण. मुलुंड आणि भांडुप इथली दृश्य बघितली, आता मानखुर्द आणि पनवेल इथली नवी मुंबईतली दृश्य आपण बघतोय. मनसैनिकांनी पहाटेच जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला, दहीहंडी साजरी केली. 4 किंवा 5 थर लावून ही दहीहंडी साजरी करण्यात आली. तर दादरमध्ये सुद्धा मनसेनं निर्बंधांची दहीहंडी फोडली. गनिमी कावा करत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दहीहंडी फोडली. दादरच्या खांडके इमारती पहाटे दहीहंडी फोडण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत यावेळी दहीहंडी साजरी केली गेली. दादर मधल्या खांडके बिल्डिंग इथे म्हणजे 50 वर्ष दहीहंडीची परंपरा आहे. आज सकाळी ब्राह्ममुहूर्तावर ही दहीहंडी फोडली गेली. माविया ए तालिबान यांच्या जाचक अटीचा निषेध अशासाठी, कारण हे लोक जेव्हा आंदोलन करतात त्यावेळेला कुठलीही निर्बंध पाळत नाहीत आणि फक्त आमच्या हिंदू सणांसाठी निर्बंध असतात, म्हणून या माविया तालिबानचा निषेध म्हणून आज ही हंडी फोडलेली आहे. या सर्व गोविंद पथकांचं मनापासून अभिनंदन, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोरोनाच्या निर्बंधांमुळे राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला परवानगी दिली नाही, त्यामुळे संपूर्ण राज्यात दहीहंडी उत्सव आयोजक आणि गोविंदांमध्ये नाराजी निराशा दिसून आली. त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रतिकात्मक दहीहंडी फोडून शासनाचा निषेध केला. अमरावती आणि खेड रत्नागिरी इथले दृश्य आपण बघतोय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचं दहीहंडी फोडण्यासंदर्भात घालून दिलेलं आदेश, ज्याची पायमल्ली झाली, दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. अमरावतीतही दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. मनसैनिकांकडून निषेधासंदर्भात होळी करण्यात आली, किंवा आपण म्हणूया निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या, आणि दहीहंडी साजरी झाली खेडच्या रत्नागिरी इथंच. दहीहंडी मुंबईचा सण असला तरी पुण्यातही दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी होते. आपली दहीहंडी उपक्रमाअंतर्गत गेली 16 वर्ष विविध शाळा आणि संस्थांमधील वंचित उपेक्षित मुलांना सहभागी करत दहीहंडी साजरी केली जाते. यावेळी पाषाण शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींसह दहीहंडी साजरी करण्यात आली. मानवी मनोरे नाहीत किंवा डॉल्बीचा दणदणाट नव्हता, पारंपरिक पद्धतीनं साजरा होणाऱ्या दहीहंडीचा थरार नसला तरी बँडवर वाजणारी गोविंदांची गाणी आणि त्यावर उत्साहानं थिरकणारी लहानगी पावलं, शेवटी हंडी फोडल्यावर होणारा आनंद पाषाण शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी अनुभवला. त्यातल्या काही मुलांचे पालक देखील नाहीत. खराडेला ही शाळा आहे, निवासी शाळा आहे, त्या शाळेतली मुलांना आज आपण बोलवलं की या निमित्ताने त्यांनी दहीहंडीचा आनंद लुटावा. सगळ्या गोष्टींचे नियम हे सगळं पाळून पण आपली परंपरा टिकली पाहिजे, ती परंपरा समोर गेली पाहिजे आणि ह्याही पिढीला कळलं पाहिजे की अरे नाही, भगवान श्रीकृष्ण हा आपला विचार करण्यासाठी जन्माला आला. ही भावना जी आहे ती त्या मुलांच्यामध्ये यावी याच्यासाठी दहीहंडीचं आयोजन आहे. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या छोट्या खराडीच्या आमच्या मित्रांनी त्या सगळ्या गोष्टीचा आनंद लुटला. दहीहंडीशी संबंधित सगळ्या बातम्या आपण बघत होतो, पण एक महत्वाची बातमी पुण्यामधूनच येते. पुण्यामध्ये लसीकरणाचा नवा रेकॉर्ड झालाय. जिल्ह्यात आज 2 लाख नागरिकांना लस दिली गेली. जिल्ह्यात आतापर्यंत 80 लाख डोसेस लसीकरण झालंय किंवा लोकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. लसीकरणामध्ये पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरलेला आहे. या महत्वाच्या आणि आनंदाच्या बातमीसह महाराष्ट्राची खबरपत्रमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. झेप्पे आणि News18 प्रस्तुत क्रिप्टो की समझ मध्ये आज काय नवीन आहे पाहणार आहोत. स्वाती गोडसे आपल्याला याबद्दल अधिक सांगतायत. झेप्पे and News18 नेटवर्क प्रेझेंट क्रिप्टो की समझ. आमच्या खास सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर क्रिप्टोकरन्सीबाबत झेप्पे आणि Network18च्या पहिल्या आणि विशेष अशा क्रिप्टो की समज या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीबाबत सर्व माहिती देणार आहोत. क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय आहे आणि खास संपत्ती तिचा कसा समावेश होतो अशा अनेक मुद्द्यांवरती आम्ही चर्चा करणार आहोत. तर क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय आहे याबाबत जर बोलायचं झालं तर क्रिप्टोकरन्सीचा अर्थ हा एनक्रिप्टेड टेक्निकपासून तयार करण्यात आलेली
करन्सी असा होतो। ही एक प्रकारची व्हर्च्युअल करन्सी आहे, तिला डिजिटल करन्सी असं देखील म्हटलं जातं। डॉलर किंवा रुपयांप्रमाणे क्रिप्टो करन्सीद्वारे थोडंफार ट्रान्झॅक्शन केलं जाऊ शकतं। क्रिप्टो करन्सी ही डिसेंट्रलाइज्ड सिस्टीमद्वारे मॅनेज केलं जातं, ज्यामध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं डिजिटल सिग्नेचरद्वारा व्हेरिफिकेशन केलं जातं, तसंच क्रिप्टोग्राफीच्या मदतीनं त्याचं रेकॉर्डही ठेवलं जातं। दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे क्रिप्टो करन्सी ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती आधारित एक व्हर्च्युअल करन्सी आहे, ती क्रिप्टोग्राफीद्वारे सुरक्षित आहे। क्रिप्टो करन्सी ही एक डिजिटल करन्सी आहे हे आपल्याला माहितीच आहे, आणि त्यामुळे ती नोट किंवा नाण्यांप्रमाणे छापील स्वरूपात नसते। क्रिप्टो करन्सीचा वापर हा केवळ काही प्रकारच्या ऑनलाईन खरेदीसाठी केला जाऊ शकतो। तर क्रिप्टो करन्सी म्हणजे नेमकं काय ते आणखीन सविस्तर आपण बघूया। क्रिप्टो करन्सी ही एक डिजिटल करन्सी आहे, रुपया आणि डॉलरप्रमाणेच व्यवहारासाठी ती उपयोगी आहे। डिजिटल व्हेरिफिकेशनद्वारेच सर्व व्यवहार होतात, क्रिप्टोग्राफीद्वारे सर्व रेकॉर्ड्स ठेवले जातात, आणि यासाठी देशाच्या सीमेची आणि कॅश ठेवण्याची अडचण राहत नाही। ऑनलाईन खरेदीत क्रिप्टो करन्सीचा मोठा उपयोग होतो। तर क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीसाठी एक नवीन ॲसेट क्लास म्हणून पाहिलं जातं, आणि त्यामुळे क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीची संख्याही वाढतीये। तर लोक क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक का करतात या पाठीमागची आपण कारणं प्रामुख्यानं बघूयात। सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे ॲसेट क्लास, गुंतवणूकदार याला ॲसेट क्लास म्हणून पाहतात। दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे डिसेंट्रलाइज, सेंट्रल बँक या करन्सीला मॅनेज करत नाही हे गुंतवणूकदारांना माहिती आहे। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे टेक्नॉलॉजी, ट्रान्झॅक्शन ब्लॉकचेनद्वारे पब्लिक लिस्टमध्ये याचं सर्व रेकॉर्ड असतं। विकेंद्रीकरणाद्वारे वेगवेगळ्या युजर्सद्वारे रेकॉर्ड मेंटेन करण्याची ही एक पद्धत आहे। पारंपरिक पेमेंट सिस्टीमपेक्षा ही पद्धत अधिक सुरक्षित आहे। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे 24 तासांचं मार्केट। क्रिप्टो करन्सी दिवसाला 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस काम करत असते। तर क्रिप्टो करन्सी विशेष का आहे तर सविस्तर बघूयात। गुंतवणूकदार याला क्लास संपत्ती मानतात, क्रिप्टो करन्सीला सेंट्रल बँक मॅनेज करत नाही। पारंपरिक व्यवहारांपेक्षा अधिक सुरक्षित 24 तास आणि 365 दिवस क्रिप्टो करन्सीचं काम चालतं। तर क्रिप्टो करन्सीचे नेमके फायदे कोणकोणते आहेत यावर एक नजर टाकूयात। क्रिप्टो करन्सी ही एक डिजिटल करन्सी असून तुम्ही कोणत्याही देशात तिचा वापर करू शकता। सर्व देशांमध्ये क्रिप्टो करन्सीची किंमत एकसारखी असते, त्यावर जगातील कोणत्याही देशाचा अधिकार नाही। क्रिप्टो करन्सी ही कोणत्याही एका देशाची करन्सी नाही आहे, आणि त्यामुळे तिचा कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत नाही। तर पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटणार आहोत क्रिप्टो करन्सी बाबतच्या आणखीन काही अधिक माहितीसह। धन्यवाद। माझी सहकारी स्वाती होती आपल्यासोबत, जी आपल्याला क्रिप्टो करन्सी संदर्भात अधिक माहिती देत होती। महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आता इथंच थांबतो। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।